नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग आता वटपौर्णिमा आपली 8 दिवसात आलेली आहे. तर 8 दिवस पण नाही राहिलेली, येत्या शुक्रवारी आपली वटपौर्णिमा आहे. तर मैत्रिणींची वटपौर्णिमेची तयारी चालू आहे. म्हणजे बऱ्याच जे गिराईक आहेत माझ्याकडे, म्हणजे कस्टमर आहेत, तर त्यांचे बरेच ब्लाऊज असे टिचिंगला आलेले आहेत आणि साड्या पण आलेल्या आहेत. तर ह्यात ही साडी आहे, त्याचा अस्तर वगैरे आणलेले आहे. आणि ऍक्च्युली त्यांचं हे ब्लाऊज ना मी आज सकाळी स्टिच केला आहे. तर हा त्यांनी टाकून बघितला, नवीन कस्टमर आलेले आहे माझ्याकडे, तर त्यांना परफेक्ट बसलेला आहे. तर आता त्यांनी ही साडी दिली माझ्याकडे आणि आता ह्याच्यावरचं ब्लाऊज मला स्टिच करायचं आहे. तर ह्या ब्लाऊजचं सिम्पल नेक आहे आणि स्लीव्ज जी आहे ती पफ स्लीव्ज मध्ये आहे, परंतु जे प्लेट आहेत ना ते अगदी प्लेन शिवायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला ना मणीचं वर्क करायचं आहे. तर अगदी सिम्पल वर्क आहे, त्याच्यामुळे ते आपण इझिली घरी सुद्धा करू शकतो. त्याच्यामुळे मी ते घरीच करणार आहे आणि ते तुमच्याबरोबर सुद्धा मी शेअर करणार आहे. तर ते कशा पद्धतीने म्हणजे छोटे छोटे ज्या डिझाईन असतात त्या सुद्धा आपण घरी करू शकतो. जसं की एम्ब्रॉयडरी करायला आपण दिलं तर खूप पैसे लागतात, तर ते स्लीव्हला जर करायचे असं सिम्पलशी अशी 1-2 लाईनची किंवा छोटे छोटे एखाद्या ठिकाणी कुंदन लावणं म्हणा, ते आपण घरी सुद्धा करू शकतो. तर ते कसं करायचं ते तुम्हाला मी सांगणारच आहे. तर ह्या साडीचा आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे. तर पप स्लीव्ज आहे ते शिवून झाल्यानंतर ते कशा पद्धतीने करायचं ते मी तुमच्या बरोबर शेअर करेल. तर हे अर्जंट ब्लाऊज आहे, हे उद्या सकाळी आपल्याला द्यायचं आहे. ते हे मी संध्याकाळी स्टिच करायला घेणार आहे आणि त्याचे अस्तर फॉल पण आणलेले आहेत. तर साडी पण खूप सुंदर आहे आणि त्याच्यानंतर अजून एक पार्टीवेअरची साडी खूप सुंदर आलेली आहे, तर ती पण आपल्याला वटपौर्णिमेला द्यायची आहे. तर ही साडी माझ्याकडे पार्टीवेअरची आलेली आहे, तर हे पण त्यांना आहे ना कालच आले आहेत ते ताई. आणि तर यांना पण सिम्पल नेक शिवायचं आहे आणि ब्लाऊजला आहे ना बॅक साईडला थोडंसं वर्क आहे, तर ते वर्कमध्येच आपल्याला गळा वगैरे बसवायचं आहे. तर तुम्हाला मी दाखवते फॉर एक्झाम्पलसाठी, हे बघा अशा पद्धतीने. तर हे मी थोडंसं उलटं दाखवलेलं आहे, तर अशा पद्धतीने हे बॅक साईडला आहे आणि स्लीव्जला अशा पद्धतीने ही डिझाईन आहे. तर स्लीव्जला तर परफेक्ट येणार, परंतु हे बॅक साईडचा नेक आहे ना त्यांचा थोडासा मोठा आहे, तर याच्यावरती छोटा दिलेला आहे. तर ते बोलले माझं रेग्युलर आहे त्याच पद्धतीने तुम्ही बसवा त्याच्यामध्ये. तर ऍक्च्युली ही गळ्याची जी पट्टी आहे ना ही कट झाली तरी पण चालेल, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. तर म्हटलं ठीक आहे. तर ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे. आता तुम्हाला इथे दाखवलेली कलर पण खूप सुंदर आहे आणि इंग्लिश कलर आहे आणि त्याच्या बॉर्डरला आहे ना खूप छान असं टिकली वर्क केलेलं आहे, तर खूपच सुंदर दिसते. तर याचं सुद्धा आपल्याला ब्लाऊज आहे, 2 दिवसात स्टिच करून द्यायचं आहे. तर इथे आहे ना मी ह्या ब्लाऊज हे जे ब्लाऊज शिवलं ह्या कस्टमरने मला ही साडी दिली आता, तो सकाळीपर्यंत द्यायचं आहे ना. तर ऍक्च्युली याचं ना नवीन कस्टमर आलं होतं, आधी त्यांनी 4 टक्स सांगितलं होतं. तर 4 टक्स हा ब्लाऊज शिवलेला आहे, तो पण खूप सुंदर बसलेला आहे. परंतु आता ही साडी त्यांची काठ पद्धतची जास्त कॉस्टली नाही आहे, म्हणजे असेल 700-800 रुपयाची असेल कदाचित, कारण साडी पण पिको फॉल करून दिले, ते आज घेऊन गेले आहेत. फक्त ब्लाऊज त्यांनी फिटिंगसाठी ठेवलेला आहे की ह्याच मापावरती आपल्याला फिटिंग हे ब्लाऊज करायचं आहे, त्याच्यामुळे तो ब्लाऊज इथेच ठेवलेला आहे. आणि आता हा ब्लाऊज आहे ना त्यांनी प्रिन्सेस कट मध्ये शिवायला सांगितलेला आहे, तर मी लगेच इथे प्रिन्सेस कट मध्ये ना ब्लाऊज स्टिच करत होती मी, परंतु लाईट गेली होती. तर तेवढ्या वेळातच बघा कशा पद्धतीने आपल्याला म्हणजे लाईट गेली, त्याच्यामुळे न थांबता आपण इथे पेपर कटिंग प्रिन्सेस कटचं करून घेतलेलं आहे. तर मी 4 टक्स ब्लाऊजला हा बॅक साईडचा पार्ट कट केला होता, तर तो जसाच्या तसा ठेवलेला आहे आणि फक्त प्रिन्सेसचा फ्रंट बाजूचा पार्ट इथे मी कट करून घेतलेला आहे. म्हणजे माप टाकून आणि आपण इथे प्रिन्सेसचा पार्ट हा म्हणजे कट करून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला इझिली सहज पटकन ठेवून आणि कट करता येईल. आणि स्लीव्ज ऑलरेडी होती, आपण लॉंग स्लीव्ज आपण ऑलरेडी कट केलेली होती, तर ती पफसाठी व्यवस्थित कसं वाढवायचं वगैरे तर ते तुम्हाला दाखवणार आहे. त्या पद्धतीनेच आपल्याला इथे टिचिंग करायचं आहे, म्हणजे कट वगैरे करून आणि ते टिचिंग करायचे. त्याच्यामुळे पटकन म्हणजे मी कटिंग इथे करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस कस्टमर म्हणतात आधी आपण कटोरी ब्लाऊजचं शिवलं असेल किंवा 4 टक्स ब्लाऊज शिवला असेल आणि त्यांनी प्रिन्सेस कट शिवायला सांगितलं असेल, तर तुम्हाला त्यावेळेस काय करायचं, बॅक साईडचा पार्ट जसंच्या तसा ठेवायचा आहे, कारण गळा पण सेम आहे. तर फक्त फ्रंट बाजूचा पार्ट आपल्याला प्रिन्सेस, 4 टक्स आणि कटोरी ब्लाऊज अशा पद्धतीने चेंज होतं फ्रंट बाजूचा. तर मग ते आपल्याला फक्त फ्रंट बाजूचंच काढायचं आहे, बॅक साईडचं जसंचं तसं आपल्याला इथे ठेवायचं आहे. बॅक साईडमध्ये कुठेही म्हणजे बदल करायचा नसतो. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला की बॅक साईडचं कटिंग करा मग फ्रंट बाजूचं कटिंग करा इतकं वेळ न घालवता
आपल्याला एकाच वेळेस ते कटिंग करून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने कमी वेळामध्ये मी इथे कटिंग करून घेतलं आणि ज्या वेळेस आपल्याला बोटनेक किंवा कॉलर ब्लाऊज बंधन एक शिवायचं असेल ना त्यावेळेस आपल्याला संपूर्ण ब्लाऊजची ही कटिंग करायची आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे एकाच कस्टमरचे वेगवेगळे पॅटर्नचे जर ब्लाऊज शिवायचे असले ना तर मी ह्या पद्धतीने कसं आहे आता कस्टमरचं फोर टक्स ब्लाऊजची शिलाई मी इथे 250 रुपये घेतलेली आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजची आहे ना 300 रुपये. मग त्या बोलले ही साधी साडी आहे त्याच्यामुळे ती शिलाई थोडी याची कमी आहे त्याच्यामुळे त्यांनी आधी 4 टक्स सांगितलं आणि आता ही थोडीशी कॉस्टली साडी आहे चांगली आहे म्हणून त्यांनी मग त्याचं प्रिन्सेस शिवायला सांगितलं. म्हणजे कस्टमर सुद्धा कसं आहे जास्त शिलाई जाऊ नये म्हणून चांगल्या साडीचं फक्त प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवतात आणि बाकीचं मग कटोरी ब्लाऊज किंवा 4 टक्स वगैरे शिवतात. अशा पद्धतीने ते शिलाईची सुद्धा बचत करतात. तर आता इथे मी हा ब्लाऊज शिवलेला आहे तर हा पण आपलं वटपौर्णिमेला द्यायचा आहे. तर ऍक्च्युली याला पोटली बटन्स वगैरे सांगितले होते बॅक साईडला परंतु तितकं कपडा माझ्याकडे अवेलेबल नाही आणि याच्यातलं पण उरणार नाही कारण स्लीव्ज आहे ना ती पफ स्लीव्ज मध्ये त्याचे पण पफ स्लीव्ज मध्ये इतके प्रकार आहेत ना तर त्याच टाईपमध्ये आपल्याला इथे पफ स्लीव्ज म्हणजे शिवायची आहे. तर त्याच्यासाठी मी हे पूर्ण ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे शोल्डर वगैरे जॉईंट करून घेतलेलं आहे आणि फक्त पायपिंग आपली बाकी आहे. तर स्लीवचं पॅटर्न तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून त्याच्यासाठी मी हे बाजूला ठेवलेलं आहे. तर आता आपण त्याच ब्लाऊजचं आपलं इथे स्लीवचं कटिंग करणार आहोत. तर ऍक्च्युली ही स्लीव्ज आहे ना खूप जास्त म्हणजे जसं की 1 मीटरच्या पुढे जवळजवळ 1.5 मीटर तरी कपडा पाहिजे आपल्याकडे त्यावेळेस ही स्लीव्ज व्यवस्थित परफेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये ब्लाऊज पण आणि स्लीव्ज पण होते नाहीतर मग 80 सेंटीमीटरमध्ये किंवा 1 मीटरमध्ये हे ब्लाऊज कधीच तयार होत नाही म्हणजे पप स्लीव सहित तयार होत नाही. म्हणजे मी ही तुम्हाला जी पप स्लीव दाखवणार आहे ती तयार होत नाही त्याच्यासाठी सेपरेट मग कपडा घ्यायला लागल. तर आता हे कस्टमर आहे त्यांचं ब्लाऊज पीस पणाला खूप मोठं होतं आणि कस्टमरची साईज आहे ना खूप छोटी आहे म्हणजे जसं की 32 साईज असेल त्याच्यामुळे 34 साईजचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे त्यांचं माप इझिली बसलं आणि इतकं माझ्याकडे फॅब्रिक हा मेन ब्लाऊजचा उरलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला स्लीव्ह तयार करायची आहे. तर आता इथे आपल्याला स्लीव्हची मी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे आणि नॉर्मल आपली जी स्लीव्ह असते ना तीच कटिंग करायची. तुम्ही ऍक्च्युली कटिंग करून घेतलेली परंतु म्हटलं चला तुमच्या बरोबर शेअर करावं. तर आपले क्लासेसचं पण चालू आहे त्याच्यामुळे मग ते त्याच्यासाठी अजून व्हिडिओ बनवला नाही कारण आपला टीचिंगचा व्हिडिओ आहे. तर आता म्हटलं हे छोटं वटपौर्णिमा स्पेशल तुम्ही सुद्धा अशी स्लीव शिवू शकता त्याच्यामुळे तुमच्याबरोबर शेअर करणं खूप महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे तुम्ही सुद्धा शिवू शकता. तर आता इथे आपण सर्वात पहिल्यांदा नॉर्मल स्लीवची कटिंग करून घेऊया. तर इथे मी खाकी पेपर घेतलेला आहे माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून कारण न्यूजपेपर माझ्याकडचे संपलेले आहेत. तर आता इथे आपण काय करूया कटिंग करून घेऊया सर्वात पहिल्यांदा. आता इथे आपल्याला ना स्लीव्ज आहे ना ती पफ स्लीव्ज मध्येच आहे तर इथे आपण 1/2 इंचाची पट्टी लावणार आहोत आणि 4 इंचाची इथे आपल्याला ही बाईची लेंथ म्हणजे उंची ठेवायची आहे. तर मी 4 इंचावरतीच इथे मार्किंग करणार आहे. ओके तर अशा पद्धतीने नॉर्मल स्लीव्ज आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर ती कशा पद्धतीने कट करायची ऍक्च्युली मी कट करून ठेवलेली तुम्हाला इथे दाखवते आहे. ही बघा कट केलेली परंतु म्हटलं चला थोडंसं वेळ काढून तुमच्या बरोबर शेअर करावं म्हणून इथे नॉर्मल स्लीव्ज आपली ही नेहमीप्रमाणे मार्किंग करून घ्यायची. त्याच्यानंतर मुंडा राऊंड सुद्धा आपल्याला नेहमीप्रमाणे जस जे आहे ते त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून 7.5 इंचावरती एक मार्किंग करणार आहे मी म्हणजे जो मुंडा राऊंड असेल तुमचा त्याचं निम्म घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित सेंटर काढून घ्यायचं. इथून आपल्याला तुम्हाला माहितीच आहे नेहमीप्रमाणे आपण स्लीव्ह कट करतो तर ह्या पद्धतीने सेंटर काढून तिथं अजून एक सेंटर काढायचं आहे आणि नंतर स्लीवची मार्किंग करून घ्यायचं आहे. हलकसं थोडस खाली येऊ द्यायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला स्लीवची कटिंग करायची. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं घेर घ्यायचं आहे. घेर इथे आपलं 5.5 आहे. फिटिंग आपली 5.25 वरतीच आहे पण 5.5 घेतलं मी थोडस लूजिंग पाहिजे त्यांना आणि त्याच्यानंतर इथे 1.5 इंच मार्जिन ऍड करायची आहे आणि नंतर आपण इथे व्यवस्थित जॉईंट करून घेतलेले. आता इथे आपण ही स्लीव्ह कट करून घेणार आहोत. आता इथे मी स्लीवची व्यवस्थित कटिंग करून घेत आहे. पुढचा आपल्याला मुंड्याचा शेप पण इथे स्लीव्हला आपण दिलेला आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित बरोबर कट करून घ्यायचा आहे. कट करून घेतल्यानंतर इथे जो सेंटर आहे आपला त्याला नॉच लावून घ्यायचं आहे ते विसरायचं नाहीये. ते इकडे पण लावून घेत आहे. आता इथे आपल्याला स्लीव्हचं मार्किंग करण्यासाठी काय करायचं आहे माहिती का ही पफ स्लीव्ह थोडीशी वेगळी आहे. तर इथे काय करायचंय ह्या बाजूला इथे सेंटरमध्ये जे नॉच लावलंय ना तिथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. तर इथे मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे
आता तुम्हाला इथे दिसत नसेल तर तुम्हाला मी केच पेनने दाखवते, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल अशा पद्धतीने। त्याच्यानंतर इथे काय करायचे, 2 इंचावर इकडे मार्किंग करायचे आहे। त्याच्यानंतर एक आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचे आहे आणि नंतर 1 इंचावरती एक मार्किंग करायचे। सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला मार्किंग करायचे आहे। 2 इंचावरती एक परत मार्किंग करूया दुसऱ्या बाजूने, नंतर आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचे आहे। मग 1 इंचावरती मार्किंग करून आपल्याला आता हे जे आपण मार्किंग केलं दोन्ही बाजूने इक्वल पद्धतीने मार्किंग केलं, बघू शकता। मी आता इथे तुम्हाला नंबर्स पण टाकून देते, म्हणजे किती इंच घेतला आपण। 2 इंच इथे पण घेतलं, इकडे पण आपण 2 इंच दोघं साईडला आपल्याला इक्वल मध्येच घ्यायचंय। नंतर आपण इथे 1.5 इंच घेतलेलं आहे आणि इथे 1 इंच घेतलेलं आहे। इकडे पण आपण किती घेतलं, 1.5 इंच, आणि इकडे पण आपण 1 इंच घेतला। अशा पद्धतीने दोन्ही बाजूला इक्वल पद्धतीने घेतलं। आता हे मार्किंग केलेलं आहे, तिथून आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे। तर ते आपल्याला जे सेंटर काढलेलं आहे आपली घेरच्या साईडनं, तिथंच यायचंय आपल्याला अशा पद्धतीने। तर एकदम 2-3 चुन्यांचीच आपली, म्हणजे जवळजवळ ही स्लीव्ज असते, पण दिसायला खूप सुंदर दिसते आणि युनिक आहे, त्याच्यामुळे खूप ट्रेंड चालू आहे। अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता हे कट करायचं। तर कट करताना कशा पद्धतीने कट करायचं, तर इथून मी आता हे या पद्धतीने कट करणार आहे। तर कट करताना थोडस इथे 2 लाईनचं आपल्याला ठेवायचं, डायरेक्ट इथपर्यंत कट करायचं नाही आपल्याला। ओके, मी आता या पद्धतीने अगदी सपिसेट अंतर ठेवून मी इथे कट करून घेत आहे। आता हे जे स्लीवचा सेंटर आहे तिथे कट करायचं नाही आपल्याला। ओके, इथे कट करायचं नाही आपल्याला, डायरेक्ट आता इकडे कट करायचं आहे। हे बघा, या पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे। तर सेम त्याच पद्धतीने ही स्लीव्स पण मी कट केलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर अशा पद्धतीने ही स्लीव्स कट करून घेतलेली आहे आपण। आता इथे स्लीव्ह साठी मी कपडा घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता आपल्याला काय करायचं, ही बॉर्डर ना आपल्याला अगदी सेंटरला 1/2 इंचाची फोल्ड करून लावायची, म्हणून मी ती इथे कट करून घेत आहे। तर ती आपल्याला साईडला ठेवून घेऊया। त्याच्यानंतर आता आपल्याला स्लीव्स इथे मार्किंग करायचे। तर मी जे आधीची स्लीव्स माझी होती तीच मी इथे घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। हे बघा, मी आधीची स्लीव्स कट केलेली होती ती सुद्धा सेम आहे। 2 इंच 1.5 इंच आणि 1 इंच अशा पद्धतीने। तर आपण अशा पद्धतीने ही स्लीव्स ठेवणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, अशा पद्धतीने आपले बॉल्स पिन असतात त्या घ्यायच्या आहेत आपल्याला। ब्लाऊजसाठी आपण नेहमी वापरतो ते घेतलेले आहेत मी। आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या सेंटर, हे सेंटरचं जे आपलं आहे इथे पेपर कटिंग, ते आपल्याला व्यवस्थित इथे सेट करून पिनअप लावून घेतली। त्याच्यानंतर इथे काय करायचं, आपल्याला 3 इंचाचं अंतर ठेवायचं आहे। चॉक घ्यायचं आहे इथे, 3 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। 3 इंचावरती मार्किंग केल्यानंतर हा जो 1.5 इंचाचा आपला इथे थोडस वरती सरकवून घ्यायचं आहे। या स्लीव साठी कपडा खूप लागतो, स्लीव खूप सोपी वाटते, परंतु त्याच्यासाठी ना मार्किंग करून घेत आहे मी। आणि त्याच्यानंतर 3 इंचावरती इथे हा 1.5 इंचाचा आपण हा जो स्लीवचा तुकडा होता तो ठेवलेला आहे। ओके, अशा पद्धतीने इथे ठेवला। त्याच्यानंतर आपल्याला ह्या बाजूला पण 3 इंच घ्यायचे, इथे इथून 3 इंच मार्किंग करणार आहोत आपण। तीन इंचावरती घ्यायचं आपल्याला 1 इंचाचं। ओके, आणि त्याच्यानंतर हे पण इथे पिनअपने सेटअप करायचं आपल्याला। हे बघा, या पद्धतीने सेटअप केल्यानंतर इकडे जसं आपण इक्वल पद्धतीने घेतलं ना, तसंच आपण ह्या सेंटर पासून आहे ना इकडे पण त्याच मापानुसार आपण ठेवणार आहोत। आणि इथे आपल्याला 2 इंचच घ्यायचंय, जास्त नाही घ्यायचं। तुमच्याकडे कमी कपडा असेल तर थोडस अंतर तुम्ही कमी करू शकता इथे। तर अशा पद्धतीने हे 2 इंचावरती मी सेट केलेलं आहे। अशा पद्धतीने सेट करावं लागतं, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, हे जास्त कट करायचं नाही। ओके, आता ह्या बाजूला पण आपण सेम इक्वल पद्धतीने दोन्ही बाजूला घेणार आहोत। 3 इंचावरती मार्किंग करून घेत आहे मी। 3 इंचावरती मार्किंग केल्यानंतर हा जो
थोडीशी सुरुवातीला अवघड वाटेल, परंतु ज्यावेळेस स्टिच केल्यानंतर खूप सुंदर स्लीव्ह दिसते आपली ही। थोडस कटिंग करताना थोडीशी अवघड जाते, म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाउज पिसावरती कट करतो ना, त्यावेळेस थोडस अवघड वाटतं, नाहीतर नंतर स्टिचिंगला वगैरे अगदी सोपी आहे। 2 इंच घेतलं होतं आपण इथे, तर ते पण आपण इथे मार्किंग करून आणि अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचंय। आता ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचंय, सर्वात पहिल्यांदा तुम्ही नवीन शिकत असाल ना तर काय करायचंय, या पद्धतीने पिनअपने सेटअप करायचंय सर्व बाजूने, ओके, म्हणजे जेणेकरून इकडे तिकडे होणार नाही, कारण मी इथे खाकी पेपर वापरलेला आहे आणि तो थोडासा पातळ आहे। आता इथून आपल्याला हे अशा पद्धतीने मार्किंग करायचंय, जसा राऊंड येईल त्या पद्धतीने। बघू शकता तुम्ही आपला स्लीव्हचा आकार कशा पद्धतीने झालेला आहे, ज्यावेळेस आपण प्लेट शिवणार त्यावेळेस अगदी स्ट्रेट होऊन जाणार आहे ती। तर आता इथे आपण 1/2 इंचाची मार्जिन घेणार आहोत, कारण मार्जिन घेणं खूप गरजेचं आहे। 1/2 इंच तुम्हाला इथे मार्जिन घ्यायची आहे, घेतली आपण 1/2 इंच मार्जिन। आता काय करायचं, मार्जिन घेतल्यानंतर हे जे पॉइंट आहेत ते आपल्याला इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचंय, हे करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर प्लेट्स तुम्ही कशा पद्धतीने टाकणार बरोबर ते आपल्याला कळणार नाही। त्याच्यासाठी तुम्हाला हे जे नॉचेस आहेत, म्हणजे आपण टिक मार्क केलेले होते, ते आपल्याला इथे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचंय। मी इथे मार्किंग करून घेतलं, अगदी सेंटर इथे आपला आहे तो पण मार्किंग करून घेतलंय। आता इथे आपल्याला काय करायचंय, ह्या बाजूला आहे ना आपल्याला जवळजवळ 1 इंचाचा अंतर ठेवून हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचंय। हे बघा, मी अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपलं हे जे इथले टोक आहेत ना तिथे व्यवस्थित सर्वात पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचंय अगदी राऊंड मध्ये। केल्यानंतर काय करायचंय, इथून आपल्याला खालच्या बाजूला सुद्धा 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, ते आपण नंतरच कट करून टाकायचं असतं, ज्यावेळेस आपल्या प्लेट शिवून झाल्या ना त्यावेळेस आपण कट करतो, ओके। त्याच्यामुळे तुम्ही म्हणणार की स्लीव्ज आपली जास्त लॉंग होईल, बिलकुल होत नाही, कारण इतकी मार्जिन आपल्याला असणं खूपच गरजेचं आहे। हवं असेल तर तुम्ही व्यवस्थित इंची टेप वापरून आणि तुम्ही 1 इंचाची मार्जिन वाढवू शकता। अशा पद्धतीने मी वाढवून घेतलेले आहे। आता आपल्याला ही स्लीव्ज कट करून घ्यायची आहे, कट करताना ह्या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे। तरी हे पण आपल्याला पॉइंट आहेत ना, हे पण आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे। हे बघा या पद्धतीने, तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने स्लीव्हची कटिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, नॉचेस लावायला विसरायचं नाहीये, कारण आपण वरच्या बाजूने तर मार्किंग केलेले आहे पण खालच्या बाजूला मार्किंग नाहीये, म्हणजे जे आपले 2 स्लीव्ह आहेत बरोबर, मग खालच्या बाजूला कसं मार्किंग करणार, तर परत करायची गरज पडत नाही। अशा पद्धतीने नॉच लावून घ्यायचंय, म्हणजे आपण डायरेक्ट आपण टिच करायला घेणार आहोत आणि बिना अस्तरची आपण इथे शिवणार आहोत। अस्तर न लावताच ही स्लीव्ह खूप सुंदर दिसते, त्याच्यामुळे अस्तरची गरज पडत नाही। आणि शक्यतो थोडस आरंगजा टाईप आणि थोडस असं कडक कपडा असेल ना तरच ही स्लीव शिवायची आहे, अन्यथा अगदी सिल्क ब्लाउज वरती शिवायची नाहीये, म्हणजे जसं सुसुईत कपडा असेल ना त्याच्यावरती ह्या प्लेट्स दिसत पण नाही आणि सेट पण होत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला थोडस असं आरंगजा टाईप थोडासा कडक कपडा असेल ना त्याच्यावरतीच तुम्हाला शिवायचं आहे, त्याच्यावरती दिसून येतात। अशा पद्धतीने मी नॉचेस लावून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला ही स्लीव्स काढून घ्यायची आहे, हे आपलं इथे सेंटर आहे हे लक्षात ठेवायचं आहे। थोडस डार्क करून घेते म्हणजे सेंटर लगेच कळेल आपल्याला। आता पिनअप काढून घेते आणि आपण टीचिंगला सुरुवात करणार आहोत। एक स्लीव्ह मी तुम्हाला टीच करून दाखवणार आहे, सेम तुम्हाला त्याच पद्धतीने स्लीव्ह ही टीच करायची आहे।
तर आता इथे आपली स्लीवची कटिंग झालेली बघा. आता ही स्लीव आपण सरळ केल्यानंतर बघा जशी आहे तशी झालेली आहे, एकदम नॉर्मल झालेली आहे. तर ज्यावेळेस कटिंग करतो त्यावेळेस खूप असं वाटतं की ही स्लीव बरोबर येईल का नाही, खूप असं कन्फ्युजन वाटतं. ज्यावेळेस नवीन शिकतो ना त्यावेळेस सुद्धा खूप कन्फ्युजन वाटतं. तर अजिबात स्लीव बिघडत नाही, तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला अशा पद्धतीने पफ स्लीव शिवायची असेल. आणि बिना अस्तरची आहे, अस्तर इथे जास्त ह्या ब्लाऊजला जास्त लागत नाही, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त शिवू शकता. नाहीतर अस्तरची शिवायची असेल तरी पण शिवू शकता, परंतु बिना अस्तरची जास्त छान वाटते. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली ही स्लीव इथे कटिंग झालेली आहे. असं वाटतं की आपण ब्लाऊजचा गळा कट केलेला आहे असं वाटतंय. आणि त्याच्यानंतर ही आपली स्लीव झालेली आहे. तर ती अशा पद्धतीने हे बघा अशी केली तर आपली नॉर्मल स्लीव तयार होते. आणि हे बघा अशा पद्धतीने ठेवून आपण कट केलेली आहे. तर खूप सुंदर अशी स्लीव आपली तयार होणार आहे. आणि हे छोटेसे काट आपण तिथे लावणार आहोत खालच्या बाजूने. तर आता आपण इथे टीचिंगला सुरुवात करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही एंडिंग पर्यंत बघा. तर आता इथे आपण ह्या सेंटर पासून सुरुवात करणार आहोत. तर कशा पद्धतीने इथे टीच करायचे आपल्याला ते तुम्ही लक्ष देऊन बघा. अगदी मी तुम्हाला जवळून दाखवणार आहे म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. आता इथे आपला हा सेंटर आहे बघा, तुमच्या लक्षात व्यवस्थित आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपला सेंटर कुठे आहे. आता हा सेंटर आहे तर अशा पद्धतीने या सेंटरवरती हा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर इकडचा हा पॉईंट आपल्याला इथे घ्यायचा आहे, अगदी एकावर एक ठेवायचा आहे आपल्याला. ओके, ठेवल्यानंतर काय करायचंय, इकडचा हा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. आणि नंतर आपल्याला हा घ्यायचाय, दोन्ही साईडचं इक्वल पद्धतीने आपल्याला इथे घ्यायचंय. घेतल्यानंतर परत आपल्याला हा पॉईंट घ्यायचाय, हा घेतल्यानंतर ह्या साईडचं घ्यायचंय. दोन्ही साईडचं इक्वल पद्धतीने घ्यायचंय, मी तुम्हाला आधी पण बोलली. घेतल्यानंतर इथे काय करायचं, आता आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची. पिन बिन लावत बसायचं नाहीये, कारण पिन लावता लावता इथे सेटिंग ही चुकून जाते. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, इथे डायरेक्ट आता शिलाई मारून घेणार आहोत आपण. प्लेट्स आपल्या सुटायला नको पाहिजे आणि गॅप पण पडायला नको पाहिजे त्याच्यामध्ये, व्यवस्थित शिलाई मारायची आपल्याला इथे. बघा इथे शिलाई मारून झालेली आहे. त्याच्यानंतर आता इथे आपण काय करणार आहोत, या पद्धतीने इकडे पण ही सरळ होणार आहे आपली. इकडे आपल्याला वाढवायचं नाही, ज्यावेळेस आपण टीच करणार ना त्यावेळेस आपोआप ती स्लीव आपली आहे ना व्यवस्थित सेट होणार आहे. ओके, तर ते काय करायचंय आपल्याला, स्लीव शिवून झाल्यानंतर आपली बाही वगैरे जोडून झाली ना त्यावेळेस आपल्याला प्रेस करून घ्यायचंय. किंवा तुम्ही आधी प्रेस केली ना तरी सुद्धा काहीच हरकत नाही. आता हे अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचं आपल्याला. ओके, सरळ केल्यानंतर काय करायचंय, हे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचाय. हे बघा, कट केल्यानंतर ते अशा पद्धतीने ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला आता इथे पट्टी लावून घ्यायची आहे. तर जी पट्टी आपण कट केलेली तीच लावणार आहोत आपण इथे. तर त्याचं व्यवस्थित निम्म निम्म दोन्ही साईडला बरोबर घ्यायचं आहे आपल्याला. पट्टीला तुम्ही अस्तर लावलं तरी सुद्धा काही हरकत नाही. आता इथे बघू शकता खालच्या बाजूला पट्टी मी ठेवलेली आहे आणि आपल्याला इथून स्लीव्स ही स्लीवला पट्टी लावायची आहे. ती वरच्या बाजूला फोल्ड करून आपण काढणार आहोत. तर जितकी मार्जिन घेतली होती ना तितकी शिलाईमध्ये आपली दाबली गेली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. बघून घ्यायचं व्यवस्थित सरळ आले की नाही सर्वकडनं आपली शिलाई मार्जिन अगदी परफेक्ट आलेली की नाही ती बघून घ्यायची. तर इथं व्यवस्थित आलेलं आहे. आता इथे मी काय करणार आहे, हे डबल अशा पद्धतीने फोल्ड करून मग इथे ह्या पद्धतीने आपली पट्टी फोल्ड होणार आहे. व्यवस्थित एकसारखी घ्यायची आहे आणि अर्धा इंचाची परफेक्ट आपली इथे ही पट्टी तयार होणार आहे.
आता इथे तुम्ही बघू शकता, आता ही स्लीव्ज आपण जे ब्लाउज आहे त्याला आपण जोडून घेणार आहोत. ज्यानंतर आपण घालणार आहे त्यावेळेस ती अशा पद्धतीने ओपन राहणार आहे. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली ही स्लीव्ज तयार झालेली आहे. तर आता ती आपण दुसरी स्लीव्ज पण अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत आणि ब्लाउजला आपण जॉईन करून घेणार आहोत. आता इथे आपली स्लीव्ज ही जोडून झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर या पद्धतीने आपली ही स्लीव्ज तयार झालेली आहे आणि इथे आपल्याला एक बटन लावायचं आहे. तर अशा पद्धतीने स्लीव्जला आपलं लुक येतं. तर खूप सुंदर, ज्या वेळेस आपण पूर्ण रेडी झाली घातल्यानंतर ह्या स्लीव्हचं ओरिजिनल लुक दिसतंय. ओके, तर ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण स्लीव्ज मी इथे जोडून घेणार आहे आणि पूर्ण ब्लाउज इथे आपण रेडी करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली संपूर्ण स्लीव्ज ही इथे टिच झालेली आहे आणि जे आपलं बटन आहे ते सुद्धा इथे लावलेली आहे. तर आता हे कमी साईज आहे त्याच्यामुळे ते मला अगदी परफेक्टली असं बसणार नाही कारण ते छोटं आहे. तर इथे व्यवस्थित दिसतंय, तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपली ही स्लीव्हचं लुक येणार आहे. तर खूप सुंदर अशी ट्रेंडिंग मध्ये चालू आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. छोटंसं बेल आयकॉनचं बटन असतं ते पण क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय.